वन हक्कासाठी तसेच विविध मागण्यांसाठी 3,000 आदिवासी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. वन हक्कासह दावे निकाली काढावे, वन हक्क जमिनीचे 7-12 उतारे मिळावेत आदी मागण्यांसाठी हे आदिवासी मोर्चेकरी साक्री तालुक्यातील विविध भागातून शहरात आले होते. याच मोर्चेकऱ्यांना सोमवारी साक्री येथे अडवले होते. अखेर 5 दिवसानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सुमारे 3,000 आदिवासी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले. रात्री 10 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासोबत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मॅरेथॉन बैठक झाली, मात्र त्यात फारसा समाधानकारक तोडगा निघाला नाही. यामुळे पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असे सत्यशोधक कष्टकरी सभेचे किशोर ढमाले यांनी सांगितले. एक प्रचंड मोठा मोर्चा हजारोंच्या संख्येनं शेतकरी आदिवासी कष्टकरी या धुळे शहरामध्ये कलेक्टर कचेरी समोर आम्ही आलेलो आहोत. आमची साधारणतः 4-1 तास माननीय जिल्हाधिकारी साहेबांबरोबर चर्चा झाली. आदिवासी वनहक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी करण्याच्या बाबत गेल्या 4-4.5 वर्षात कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नव्हती आणि कुणालाही या संदर्भातलं प्रमाणपत्र किंवा 7-12 मिळालेला नव्हता. त्याबद्दल आमच्या तीव्र भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. ही अंमलबजावणी शासनानं जे रोखलेली आहे त्यामागं शासनाचं आदिवासी विरोधी धोरण कारणीभूत आहे अशा पद्धतीचा आरोप आमचा आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये यंदा अभूतपूर्व असा दुष्काळ पडलेला आहे. 72 नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ आहे आणि 72 च्या दुष्काळाच्या वेळेस जमिनीखाली पाणी होतं आणि समाजामध्ये संवेदनशीलता होती आणि राज्यकर्तेसुद्धा सकारात्मक भूमिका घेणार होते. या तीनही गोष्टी 2018-19 च्या दुष्काळामध्ये अनुपस्थित आहेत आणि शासनाकडे कुठल्याही प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन नाही आणि समाजामध्ये संवेदनशीलता नाही आणि जमिनीखाली पाणी नाही. त्यामुळं हा दुष्काळ हा अत्यंत भयावह आहे. साक्री तालुका संपूर्ण दुष्काळ जाहीर करण्याबाबत नियम आणि अटींच्या याच्यामध्ये न अडकता तो दुष्काळ पूर्णपणे जाहीर करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यामध्ये दुष्काळाचा समावेश करावा आणि दुष्काळाच्या संदर्भात रोजगार हमी योजना, पेसा कायदा आणि आदिवासी वनहक्क कायदा यांची एकत्रितरित्या अंमलबजावणी करून मनरेगाची अंमलबजावणी करून या संपूर्ण दुष्काळाच्यामध्ये आत्महत्या थांबाव्यात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात या प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर शेतीमालाचा रास्ता भाव, स्वामीनाथन आयोग याबद्दलच्याही मागण्या आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. वनहक्क कायदा आणि दुष्काळ याच्या संदर्भातल्या स्थानिक मागण्या ज्या आहेत या स्थानिक मागण्यांच्याबद्दल 51 मागण्यांच्याबद्दल चर्चा झाली. त्यापैकी 26 मागण्या या शासन स्तरावर आहेत आणि उरलेल्या मागण्यांच्याबद्दल आज जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय सकारात्मक दिलेले आहेत. घरकुल योजना असेल, रेशनचं धान्य असेल, दुष्काळामध्ये काम मिळण्याच्याबद्दलचं असेल आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतल्या स्थानिक काही त्रुटी असतील, वन खात्याचा गैरकारभार असेल या संदर्भात त्यांनी काही निर्णय दिलेले आहेत. त्याचे मिनिट्सही ते देणार आहेत आणि या संदर्भात आम्ही आता निर्णय घेणार आहोत लोकांशी बोलून. खरं तर या ठिकाणी लोकांना येण्याचं कामही पडलं नसतं, पण जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं आमचा मुंबईला पायी जाणारा मोर्चा अडवला आणि त्यामुळे त्या दिवशी 5 कार्यकर्त्यांना अटक करून या ठिकाणी आणण्यात आलं. तसं आज 21 कार्यकर्त्यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून हजारोंच्या संख्येनं लोकांना खर्च करून या ठिकाणी यावं लागलं. याला जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत हे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेधही केलेला आहे. त्यामागे शासनाचा दृष्टिकोन आहे. या शासनानं संसदेमध्ये पहिल्याच दिवशी असं जाहीर केलं की रोजगार हमी योजना आम्ही चालूही ठेवणार नाही, बंदही करणार नाही, ते मागच्या सरकारचं स्मारक म्हणून आम्ही ठेवू. या राजकीय भांडणासाठी, भाजप आणि काँग्रेसच्या राजकीय भांडणासाठी काँग्रेसच्या काळातल्या कल्याणकारी योजनांचा बळी हा या सरकारनं दिलेला आहे. हा दृष्टिकोन जो आहे हा अदानी अंबानीच्या सेवेसाठी असलेला कष्टकरी विरोधी दृष्टिकोन आहे. त्यामुळेच आमच्या मागण्या प्रलंबित राहिल्या. 4.5 वर्षामध्ये ना मनरेगाची अंमलबजावणी झाली, ना आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी झाली, ना पेसाची सकारात्मक अंमलबजावणी झाली. लोककल्याणकारी योजना बंद करणं आणि भांडवलदारांच्या सोयीचे SEZ सारखे कायदे हे चालू ठेवणं आणि विचारवंतांना देशद्रोहाच्या नावाखाली अटक करणं आणि जे दंगल घडवणारे लोक आहेत त्यांना राजरोसपणे उजळ माथ्यानं फिरवू देणं हे या सरकारचं कर्तृत्व आहे आणि त्यामुळेच आमच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या मागण्या ह्या प्रलंबित राहिलेल्या आहेत. मी विधिमंडळ अधिवेशनावर पायी जाऊन धडकणार आहोत. आमचा निर्णय तो झालेला आहे आणि आमच्या मागण्यांबद्दल आम्ही अजून 2-3 दिवस वाट बघणार आहोत.
शासन सरावंत कारण नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांचे सुद्धा 26 तारखेला बोलणे आहेत आणि त्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. या संदर्भात काय निर्णय होत आहेत हे आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर या संदर्भात विधिमंडळ अधिवेशन 8 तारखेपर्यंत आहे. आम्ही कधीही मुंबईला जाऊन धडकणार आहोत हे मात्र नक्की आहे. धुळ्याचे प्रांत गणेश मिसाळ यांची नाशिक येथे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली तर त्यांच्या जागी भीमराज दराडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. धुळ्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांची नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नव्याने बदलून आलेले धुळे प्रांताधिकारी पदाचा भीमराज दराडे यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान बदली झालेले गणेश मिसाळ यांचा निरोप समारंभ करण्यात आला तर नूतन प्रांताधिकारी दराडे यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी नूतन प्रांताधिकारी भीमराज दराडे सर हे हजर झालेले आहेत आणि कार्यभार हस्तांतरणाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 3.25 वर्षाचा कार्यकाळ हा मी या ठिकाणी धुळे प्रांताधिकारी म्हणून पूर्ण केला. या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व धुळेकर जनता, सर्व धुळेकर नागरिक, शेतकरी, सर्व या प्रशासनातील वरिष्ठ आणि सर्व कनिष्ठ कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यामुळे शासनाच्या सर्वच योजनांमध्ये धुळे उपविभागाची कामगिरी ही निश्चितच चांगली राहिली. यामध्ये उल्लेखनीय बाबींस नमूद करायच्या म्हणजे या कार्यकाळामध्ये धुळ्यामध्ये 2 नवीन तहसीलदार पदांची निर्मिती झाली, अपर तहसीलदार धुळे आणि अपर तहसीलदार पिंपळनेर, आणि त्यामुळं कामकाज करताना निश्चित त्या ठिकाणी मदत झाली. त्याचबरोबर या 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये रखडलेली कोतवालांची जी भरती होती तर 63 कोतवालांची पदं धुळे आणि साक्री या 2 तालुक्यातून मिळून भरण्यात आली आणि त्यामुळे निश्चितच प्रशासनाचा जो ग्रामपातळीवरील गाडा हाकण्यासाठी त्यांची मदत होत आहे. त्याचबरोबर ग्रामस्तरावरती बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली, साधारण 20 वर्षापासून प्रलंबित असलेली पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया देखील ही राबवण्यात आली आणि यामध्ये धुळे आणि साक्री मिळून 1373 पदांपैकी 231 पदं ही पोलीस पाटलांची भरण्यात आली आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यामध्ये या पोलीस पाटलांचा प्रशासनात निश्चितच उपयोग होणार आहे, त्यांची मदत होणार आहे. त्याचबरोबर आता सध्या PM किसान योजनेचं काम चालू आहे, त्यामध्ये देखील सर्व तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री मानधन क्षेत्रस्ते जी योजना आहे त्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे ही जी आपली नवीन मंडळी आहे ही योगदान देत आहे आणि त्याचं देखील उपविभागातील काम चांगलं आहे. जलयुक्त शिवार योजना असेल, गाळमुक्त धरण योजना असेल, त्याचबरोबर संगणकीकृत 7/12 अभियान असेल, या सगळ्यांमध्ये धुळे उपविभागाचं काम हे निश्चितच चांगलं आहे आणि या 3.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. या ठिकाणी भीमराज दराडे सर हजर झालेले आहेत. ते पूर्वी देखील धुळ्याला रोजगार हमीला उपजिल्हाधिकारी होते आणि त्यावेळेस मी या ठिकाणी प्रोबेशनर होतो. ते देखील अतिशय अनुभवी आणि चांगले अधिकारी आहेत आणि मला या 3.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपलं जे सहकार्य लाभलं तसंच सहकार्य त्यांना देखील लाभेल अशी आपल्या सर्वांकडनं आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व धुळेकरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धुळे तालुक्यातील वलवाडी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चांगलाच प्रतिसाद मिळाला. धुळे तालुक्यातील वलवाडी येथील RR परदेशी बालमंदिर प्राथमिक शाळा येथे इंदिरा महिला मंडळ व भारतीय मानव कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने संजय गांधी निराधार योजनेच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी तलाठी CM पाटील, नगरसेवक शीतल नवले यांच्यासह महादेव परदेशी, रमालाल जैन, ओम शर्मा, कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे भारतीय मानव कल्याण समितीचे प्रभाव परदेशी यांनी आयोजन केले होते. व भारतीय मानव कल्याण महासमितीच्या वतीने आम्ही इथे संजय गांधी निराधार योजनेचं शिबिर, नोंदणी शिबिर राबवलं. त्याच्यात आम्ही वलवाडीचे आमचे CM पाटील यांना बोलवलं होतं आणि कैलासाबा पाटील जे संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन आहेत त्यांना इथे आज आम्ही बोलवलं होतं पण इलेक्शन कारणाने ते येऊ शकले नाही आणि आम्ही महिलांना आज स्पष्ट शब्दात असं सांगतो की संजय गांधी निराधार योजनेचं तुमचं जे काम आहे तर या कामाला
हे फक्त आमचं एकट्या दुकट्याचं काम नाही, तर या कामासाठी आम्हाला तुमची वारंवार आवश्यकता लागणार आहे. आणि आम्हाला आज आम्ही त्यांना असं पण सांगितलं की या कामासाठी फक्त जो शासकीय तुमचा पैसा असेल तेवढाच तुम्ही पे करा, आणि आमच्या नावाने कोणत्याही व्यक्तीकडे 1,500 रुपये तुम्ही देऊ नका. पण तुम्हाला ह्या कागदांसाठी जो काही खर्च लागत असेल तेवढं 200-250 रुपये तेवढे खर्च करा, आणि त्याच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, जेणेकरून आम्ही त्याचा पाठपुरावा करू, आणि पाठपुरावा करून तुमचे कमीत कमी तुमच्या घरात 1,900 रुपये महिन्याला येतील एवढी एवढा प्रयत्न मी करेल. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कृषी विद्यापीठाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन. माजी आमदार शरद पाटलांनी पत्र परिषदेत दिला इशारा. धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ झाले पाहिजे या युवा सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. वन हक्कासाठी 3,000 आदिवासी मोर्चेकऱ्यांनी धुळ्यात केले ठिय्या आंदोलन. धुळ्याचे प्रांत गणेश मिसाळ यांची पदोन्नतीने बदली, नवे प्रांतपदी भीमराज दराडे यांची नियुक्ती. आणि वलवाडी येथे संजय गांधी निराधार योजनेची नोंदणी शिबिराचे करण्यात आले होते आयोजन. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.